सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणं, पैसे मिळणं या गोष्टी तर महत्त्वाच्याच आहेत, पण खऱ्या अर्थानं हे काम एका गोष्टीमुळं करू शकलो, पाणी मिळणं हे फार महत्त्वाचं होतं. जी गोष्ट आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी बैठक 31/1/2023 रोजी झाली, त्या बैठकीमध्ये जी अंशतः मान्यता दिली होती, तत्वतः मान्यता दिली होती या गावांना पाणी देण्यासंदर्भात, आणि 2 ऑक्टोबर 2023 जो कृष्णा खोरेचा पाणी वाटपाचा, संपूर्ण कृष्णा खोऱ्याचा पाणी वाटपाचा आम्ही फेरनियोजन केलं आणि फेरनियोजनामधून हे पाणी आम्हाला मिळालं, आणि खऱ्या अर्थानं दुष्काळी भागाचे राज्य सरकारनं अश्रू पुसलेले आहेत. आणि मला पण अभिमान वाटतो, जरी माझं पद छोटं का मोठं मला माहीत नाही, विरोधक मला हिनवतात एकदम छोटं पद आहे, पण पद छोटं नसतं, कर्तृत्व किती आहे हे फार महत्त्वाचं असतं. आज मला अभिमान होतो की माझ्या काळामध्ये आज मी पाणी आरक्षितही करू शकलो सगळ्या गावांना, आणि आज त्यांना पाणी देण्याचा मार्गही रिकामा करू शकलो, त्याला पैशाची तरतूदही करू शकलो, याचा मला सात अभिमान आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळाने आज एक फार मोठा निर्णय हा कोरेगाव, खटाव, मांड आणि सातारा तालुक्यासाठी घेतलेला आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न होणार आहे. आज सिंचनाचा 100% प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागलेला. आपल्या सर्वांना माहिती आहे, गुरुवरे लक्ष्मणराव इनामदार उपसे सिंचन योजना झेगटापूर ही खटाव तालुका आणि मान तालुक्यापुरती मर्यादित होती, परंतु आता त्याचा विस्तार हा सातारा तालुका आणि कोरेगाव तालुक्यासाठी सुद्धा होतो, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. नियामक मंडळाची बैठक या ठिकाणी झाली. त्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मी हजर होतो, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हजर होते. 111 बैठक होती आणि त्याच्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले, आणि त्या निर्णयानुसार आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तासगाव उपसा सिंचन योजना, ज्याच्यामध्ये गावं येतात वर्णे, निगडी, राजेवाडी, देगाव, देवकरवाडी आणि कारंडवाडी, भाडे उपसा सिंचन योजना ज्याच्यामध्ये नलवडेवाडी, बिचुकले आणि तळे हे सगळे तलाव त्याच्यामध्ये भरण्याचं नियोजन आहे, आणि तिसरे ते नेर उपसा सिंचन योजना त्याच्यामध्ये नवलेवाडी, अनपटवाडी, काळेवाडी, चिंचणी, पांढरवाडी, मोळ, डिस्कळ, गारवडी, मांजरवाडी, राजापूर, पांगरखेल, शिंदेवाडी, बुध अशी सगळी गावं याच्यामध्ये येतात. पुढची योजना आहे ते रणसिंगवाडी उपसा सिंचन योजना, त्याच्यामध्ये वेटणे, रणसिंगवाडी आणि कातळग्याची वाडी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची उपसा सिंचन योजना क्रमांक 4 आहे, त्याच्यामध्ये विसापूर, रेवलकरवाडी, गादेवाडी, रामेश्वर, जाखणगाव, रामोशीवाडी, जाम, आंबेवाडी, बिटलेवाडी, आंबेरी आणि कोकराळे ही गावं याच्यामध्ये समावेश आहे. आणि टप्पा क्रमांक 5 याच्यामध्ये दर्जाई तलाव भरण्याचं प्रोव्हिजन केलेले आहे. आज राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये फार मोठा निर्णय घेतला, आणि त्या निर्णयानुसार आज या मतदारसंघाला आणि मान मतदारसंघाला आम्हाला 5,409 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, ज्याच्यामुळं 60,437 हेक्टर एवढं प्रचंड मोठं क्षेत्र या 4 तालुक्यामधलं सिंचनाखाली येणार आहे. ही प्रशासकीय मान्यता घेताना पालकमंत्री शंभूराजजी देसाई, आमचे सिनियर आमदार जयकुमारजी गोरे ह्या सगळ्यांचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणावर लाभलं. यातले 3 तालुके हे माझ्या मतदारसंघामधले आहेत,
त्याच्यामध्ये खटाव तालुका, कोरेगाव तालुका आणि सातारा तालुका. खटाव तालुक्यातली साधारणतः 23,354 हेक्टर, कोरेगाव तालुक्यातलं 7,548 हेक्टर, सातारा तालुक्यातलं 2,277 हेक्टर एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सिंचन या नवीन गावं यामध्ये समाविष्ट होत आहेत. मला अभिमानाने सांगावं वाटतं, कोरेगाव मतदारसंघामध्ये 98% सिंचन या सुपुरामुळे होणार आहे. आता पुढचा मार्ग रिकामा झालेला आहे, येत्या 2 महिन्यामध्ये या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि 1.5 वर्षामध्ये आपण संपूर्ण कोरेगाव तालुका आणि कोरेगाव मतदारसंघ सुजलाम सुफलाम झालेला पाहाल.